सांगलीमध्ये होणारा 100वा नाट्य संमेलन हे रद्द झालेले आहे. मुंबईमधील बैठकीमध्ये आयोजकांनी हा निर्णय घेतलेला आहे. कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे नाट्य संमेलन रद्द करण्यात आलेले आहे. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मुंबईमधून हे नाट्य संमेलन रद्द झाल्याची घोषणा केलेली आहे. 26 मार्चला सांगलीमध्ये हे नाट्य संमेलन भरणार होतं, परंतु कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर हे नाट्य संमेलन रद्द करण्यात आलेलं आहे. आयोजकांनी मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्यानंतर हे नाट्य संमेलन रद्द झाल्याची घोषणा केली आहे. अधिक माहितीसाठी स्वप्नील एरंडोलीकर आपल्यासोबत आहेत. स्वप्नील, सांगलीमध्ये होणारा 100वा नाट्य संमेलन रद्द झालेला आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, काय अधिक माहिती आहे? सांगलीमध्ये 26 मार्च रोजी हे नाट्य संमेलन होणार होतं. त्या नाट्य संमेलनच्या पार्श्वभूमीवर सांगली प्रशासनाने विनंती केली होती नाट्य संमेलनच्या अध्यक्षांना की हे नाट्य संमेलन रद्द करण्यात यावं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे नाट्य संमेलन रद्द करण्यात आलेलं आहे. मुंबईतून याची घोषणा करण्यात आलेली आहे. पण नाट्य संमेलनासाठी राज्यभरातून अनेक कलावंत या ठिकाणी येत असतात, पण कोणतेही दोकान न पत्करता जिल्हा प्रशासनाने विनंती केली होती की हे नाट्य संमेलन रद्द करावे. त्या पार्श्वभूमीवर हे नाट्य संमेलन आता रद्द करण्यात आलेलं आहे. निकिता, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीबद्दल. तर सांगलीमध्ये 100वा नाट्य संमेलन होणार होतं, येत्या 26 मार्चला हे नाट्य संमेलन होणार होतं, परंतु कोरोना आरोग्याच्या पार्श्वभूमीवर हे नाट्य संमेलन रद्द केलेलं आहे आणि या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांनी तशी घोषणा मुंबईमधून केलेली आहे.